अरे यारची कवा येते काय माहिती, एक तर 8 वेळा फोन ट्राय केले, फोनही काय लागाना तेही काही कळाना. यायला डोक्याला ताप झालाय, येते का नाही येते मला, बसू बसू फार कटाळा आलाय. काय झालंय फोनला तिच्या तेच समजाना बा. थोडा वेळ बसवतो इथं, वाट पाहतो, आली तर बरी आहे नाही तर मळ्यात जायला टापक्यान. अरे ए बरा काय करू आले इकडं? खाओ दादा. तू काय करू आले इकडं? तुला कवा धरून मळ्यात पाठवलं होतं ना. हा तो मग सागऱ्या गाडी घेऊन येतोय तो. कोणत्या सागऱ्या? सागऱ्या गाडी घेऊन इकडं बसला चुकाट्या तिकडे एवढे गबळत काय करू आले तू? अहो तो सागऱ्या मुरलीधर तात्याचा नाही का? हा तो म्हणे मी गाडी घेऊन आलो, त्याला बी यायचं आपल्या मळ्यामध्ये. अरे तो येईल तेव्हा येईल, तू तू जाय वय ना. बर 5 मिनिटं फक्त. तू कायला 5 मिनिटं 10 मिनिटं कर, तू जाय वय का काय नेऊन घालू? नाही नाही मी जातो माझ्या पायानं. सोड तो गाडीवर. तुम्ही कुठं चालले? अरे मी म्हणा तू बरं बरं पाटील होतं, लाईट जायला झालं की नाही पाहायला जावं तो फत्ता नाही तिकडे अजून. आता आपला मला एवढा लांब आहे पाय पाय जायला, मला कटाळा येतोय. मग आता गाडी देऊ तुला? नाही गाडी नको, तो सागरे आता त्याची त्याला मी सांगितलं तू येऊ राहिलाय. थोड्या डोक्यात काहीतरी गणगणी, सागऱ्या नाही बेगऱ्या नाही काही नाही. तुम्ही सारखे संशय घेताय दादा मावो. तो होय ना काहीतरी मला तो काहीच धडस लागाना. बरं मी जातो, तुम्ही जा. काय डोक्यात काय मला सांग बरं. अहो काय नाही मला जायचं काटलं येतो फक्त म्हणून. मग आता तो सागर येतो ना गाडी घेऊन, त्याच्या संग गेलो असतो बाकी काय. मग आता ही गाडी घरी लायली होती, ही घरी तिकडेच ठेवून पाय पाय काय राहिला होता. मग आता ही सारखी गाडी तुम्ही इकडे जाय घेऊन तिकडे जाय घेऊन, मी कधी गाडी घेऊन कुठे गेलं का? तुम्ही लगेच मला फोन करून विचारायचं कुठे रे. अरे पण तू कामाकाजी गेला तर कळलं मी इचारी, तू रिकामं येणले मग कस काय. मग आता माय काम देत सोडून तू बस लोकायचं मागे पळत. तू जाय वय लवकर. हा जातो. लाईट जाईल पुन्हा बरं झालं पाहिल. हा एक तर वाग बेग येते इकडे जाऊ का मी? हा जा लवकर. दादाला लय संशय लागलाय, गेले का? गेले बो एकदाचे काच सागऱ्या काच काय. यायला दादाला खोटं बोलावं लागलं मला आजही बी. यारची काय आहे ना काही समजणार राव. दिस दे एक मेरा दिल धड़का, मेरी जान तड़पती है, मेरे कॉलेज की एक हूर नहीं, मेरे कॉलेज की एक लड़की है. मला तर इथं बोलवून घेतलं, हे अजून कशी येणं झाली? काय वेळेवर एक येत नाही कधी. आता इथं वाट बघत बसायला लागली जी मला. बसावं इथंच थोडा वेळ वाट बघत. कधी इथे काय माहिती बाबा. बाई ग कोणी पाहिलं तर नाही ना? अरे हाट एखाद्याने पाहिलं ना लई लोचा होईन मोठा. आता मग आधी येऊन बसलाय. काय रे घाबरत पण नाही का मला बघून? एवढा वेळ लागतो का? अरे मग काय मी काय मोकळे बाई आहे काय? मला माग 17 काम राहते. मला फोन करून 1 तास झाला. हा मग मी इथं येऊन बसलोय तुझी वाट बघत, तरी तुझा तपास नाही. त्याच्यात काय एवढं? अरे मग मी काय आता का पहिल्यासारखं मी काही येते का बरं? मला पण घरी लय काम राहत्या, समजून घ्या चाल थोड्या गोष्टी. आजपर्यंत समजूनच घेत आलोय मी. आता तू नाही समजून घेणार तर मला समजून कोण घेईल सांग बरं? नाही घेतलंय ना समजून मग मी. हा मग दे सोडून विषय. बाकी तू जेवण करून आला ना? हा मी जेवण करून आलो. हा नाही मला वाटलं होतं तुला डबा घ्यावा, पण म्हटलं मोरू दे तू कधी महाच खात नाही. काय झालं? काय झालं? अरे काय नाही मुंगी चावली होती. बस बस जोरात चावल्या का मुंगी? आता लाल मुंगी म्हटलं जोरात चावती. बरं जाऊ दे थांब. काय झालं आता? आणि कोणी पाहिलं तर नाही ना मला? आता मी पाहिलं असत तो कोणतरी आलं असत. अरे बाबा भीती वाटती. तू आहे ना एक दिवस पण अशी मला भेटायला आलीस ना मन मोकळ्यानं कधीच बसत नाहीस. सारखं इकडं कोण आहे तिकडं कोण आहे आणि जाऊ का मी? तुझं लग्न व्हायला असं ना मग तुला कळालं असतं. काय ग मागच्या हप्त्यात ते पोरगं तुला पाहायला आलं होतं ना, त्याचं काय झालं? अरे त्याचं काय झालं? आता मला सांग मी प्रेम तुझ्यावर करते ना, मग तू माझं लग्न होऊ देशील का?
कसं होऊन देईन? हा मग मी काय केलं, पप्पाच्या छतून नंबर काढला त्याचा, त्याला लई शिवाय दिल्या, त्याला सांगितलं पण माझं ना एका मुलावर लई प्रेम आहे, नादी नको लागू म्हटलं माझ्या, मोडूनच टाकलं मग. तू डायरेक्ट अशी बोलली? हा मग हुशार आहेस. तू काय वळखलं मग मला? तेवढं एक बरं झालं बरं का. हा मग काय ग, तू माझ्या संग लग्न करणार आहे ना नक्की? आता तुझ्या संग नाही करायचं, मग कोणा संग करायचं सांग बरं. बरं जाऊ दे, उद्या तू कॉलेजला किती वाजता जाणार आहेस? सकाळी 6 सकाळी 6 मग ते कॉलेजच्या समोरचं हॉटेल आहे का नाही तिथं मी थांबतो त्या हॉटेलला. हा चाला ना, आपण जेवणच तिथं करू डायरेक्ट. हा पण ते पोरगाले त्रास देत आहे रे मला. काय नाव आहे त्याचं? बंड्या. बंड्या का? हा बंड्याला त्रास देतो. त्या बंड्याला आहे ना उद्या धडा शिकवतो बघ मी. सारखा चिट्टा लिहून फेकितो मला. चिट्टा लिहितो का? कसा चिट्टा लिहितो ना ते बघतो मी उद्या त्याला. त्या कॉलेजमध्येच आहे ना, उचलूनच आपटतो बघ. हा मग आपटापट म्हणजे माझा ना डोक्याचा ताण तरी जाईन. नाही तर परत तू काय म्हणशील, म्हणजे तू त्याचा संग बी होती का, असं होईल का नाही? हा बरं झालं मला सांगितलंस ती. तुझं माझ्या प्रेम आहे ना? आहे. तुझा विश्वास आहे ना? माझ्यापेक्षा जास्त विश्वास तुझ्यावर आहे. हा मग मारगोळी लोकायला जाऊ. मग लोकांचं काय ऐकायचंय? माझं ना तुझ्या खरंच इतकं प्रेम आहे ना, तुला काय सांगू. त्यासाठी मी काही करायला तयार आहे. इकडचं जग इकडे बी हलवू शकते मी. काय म्हणते? हा वा, अशीच जोडीदार पाहिजे बाबा आपल्याला तर. पण तू माझ्यासाठी नेहमी काय बी करायला तयार हा. मग तू बोल तरी काय करायचं. ऐक ना, माझा ना फोन फुटला रे सकाळी. नेमकी तुझा फोन आला, बोलता बोलता आई आली. मग आईला पाहून माझ्या ना घाईगडवेत मोबाईलच फुटून गेला. मग मला आहे फोन, तो 15 नाही का निघाला, 15 काय काहीतरी, तो घेऊन द्या ना तेवढा. फोनच घ्यायचा आहे ना, कशाला काळजी करते. उद्याच फोन घेऊ आपण. त्याची प्राईस माहिती किती? किती असून असायचे? 1-1.5 लाख रुपये. ह्याच्यावर काय असायचे? 1,80,000. मग असू दे ना. 1,80,000 म्हणजे का तुझ्यापेक्षा जास्त झाले का? अगं बाई, म्हणजे तू तो मोबाईल घेऊन देशील मला? मग बाई ग, किती गुणाचा आहे ना तू. हे बघ, आतापर्यंत मी तुला किती महागातल्या वस्तू घेऊन दिल्या, त्याची कधी किंमत केली का मी? नाही. माझ्यापेक्षा तुला पैसा लय आला का बरं? मग अगं तू प्यारी आहेस मला. मला पैसा प्यारी नाही. ते तर आहेस, शेवटी मीच तुझ्या शेवटपर्यंत साथ देणार आहे. मी माझ्या आईला पण सांगितलेलं आहे की माझं एका मुलीबरोबर प्रेम आहे. मग आई पण काय म्हणाली माहिती आहे का, त्या मुलीला आहे का नाही, तुझ्यावर प्रेम असलं, तिनं तुझा चांगला सांभाळ केला तर आम्हाला काही हरकत नाही. तू खुशाल लग्न कर आणि चांगला राहा. म्हणजे तू तुझ्या आईला माझं नाव पण सांगितलं? नाही नाही, तुझं नाव नाही सांगितलं अजून. मी घरच्यांना नाव बिऊ नको सांगू, कारण माझ्या घरच्या माहिती किती डेंजर आहे. म्हणून तर नाव नाही ना सांगितलं. एकदा लग्न झालं की काय मग नावाचं घेणं देणार? दादा आहे ना, तुला असा उचलू उचलू आपटील ना का, विचारू नको. त्याच्यामुळे ना जरा अजून कोणा न कळत आहे ना तेच बरं. अय अय बऱ्या, काय रे एवढं काय पळत चाललंय? अरे तू इथं बसले रे. हा अरे तो कच्यात होतो. काय रे तो अगं रे गेलतो का आला रे? तुम्ही म्हातारी बन मळ्यात गेलाय. मला जायचं होतं पण तुला माहिती ना माय आयटम, तिला टायमिंग दिला होता, ती अजून येणार आहे. तो आयटम? हा तू तिची वाट पाहू राहिलाय. अरे कवाची वाट पाहतो येड्यावानी. अरे तो आयटम दुसऱ्या बरोबर ज्वारीत बसली. ज्वारीत? मग तुला तेच सांगायसाठी एवढं धावपळ करीत आलोय ना मी. काय बोलतोय हे, मला विश्वास नाही. अरे मा एवढा दम छाटला, एवढा धावपळ करीत आलोय तुला, तुला विश्वास नाही? ती अशी करूच शकत नाही, मा संग विश्वासघातच करू शकत नाही. असं ना? हा लय विश्वास आहे. अरे लय विश्वास म्हणजे यार मा जीवापेक्षा विश्वास आहे तिच्यावर. असं ना? हा बरे बरे, चांगलंय बा का विश्वास तो आला. तू किती चाटा मारले तो काय मी विश्वास ठेवी नाही. मला माहित होत तू मला विश्वास ठेवू शकत नाही. तुला प्रूफच आणलंय डायरेक्ट. पुरावा? एक थांब एक मिनटं ये बाय. पाय नीट डोळ्याने. यो बाबू, या स्टेपनी बरोबर चालू काहीच. आणि मग अरे मा पोट चावलं होतं, मी बाथरूमला चाललो होतो. हा तेवढ्यात मला कुजबुज ऐकू आली. हा तेवढ्यात मी डोकून पाहिलं. हा बसले होते मस्त ज्वारीमध्ये. अरे मी सोडून आलो आहे दावत तुझ्याकडे. हा का? हा आणि कोणाच्या वावरात? ते शांताबाईच्या. शांताबाईच्या खालचा वावर नाही तिचं? हा तिथं आहे ती. बरं बरं, मी आता लगेच त्यांना रंगे हातच पकडे तिचा बेतच पाहतो चायला. आता पोहत तिने लय लुटले मला. अरे इतके जण आहे तुला मी सांगत होतो, एवढा दिवस तुम्हाला विश्वास ठेवत नव्हता. अरे तूच काय मला लई जणांनी सांगितलं पण माझा असा विश्वास तिच्यावर एवढा जीव पडेल चायला. म्हणजे ती गोड गोड बोलून मला ती फक्त फसवीत राहिली काय? आता पटला ना विश्वास? पटला. आता तू ना हे डिलीट करू नको व्हिडिओ. मी सांभाळून ठेवणार आहे आता. मी आता मी पहिले जातो.
जाई लवकर बाय. हा लगेच जातो. हे एवढ्या दिवसात सांगत होतो त्याला विश्वास पटत नव्हता. प्रूफ दाखवला तेव्हा त्याला विश्वास पडला. आता त्याला खरं खोटं पटल. चल मा राहिलं बाथरूमचं तर पहिलं इकडं जातो. थोडा मोकळा होतो आता. पुढच्या महिन्यात लग्नाचं बार उडवून टाकू. किती पुढच्या महिन्यात? हा अरे गंगाराम लग्न तर मला पण करायचं रे त्यासोबत. हे बघ माझी आई काय म्हणते माहितीये का? आता ती पण बिचारी थकली. बाबा म्हणते तू एकदाच लग्न कर आणि तुझा तू सुखानं संसार कर. अरे पण एवढ्या लवकर नको रे बाबा, माझ्या घरचे लय डेंजर आहे. लग्न झाल्यावर काय टेन्शन मला सांग बरं तू. नको नको जाऊ मी म्हणाल तवाच करू. आता तू अजून मग तिथं 2 वर्ष थांबायचं म्हणशील मग थांबायचं का? मी अजून माझं शिक्षण चालू आहे मग देऊ सोडून. शिक्षण कर ना, मी कुठं नको म्हणतो. नको नको लग्न करून पण शिक्षण करता येत. नको नको ते होत नाही तसं. मी बिना लग्नाचं शिक्षण करते. मी पळून चालले का? तुला विश्वास नाही का? अरे पण लग्न केलेलं चांगलं असतं. तुला काय झाले का? घे करून मग लग्न जाय झालं. लगेच नाकाच्या शेंड्यावर राग आला. तुला लय उत्तावळा झाला ना तू लग्नाला. पाहिजे तर रजिस्टर लग्न करू आपण. नाही रे बाबा, तुझ्याशी लग्न केलं तर बाकीच्या म्हणजे बाकीच्या माझ्या घरच्यांचं काय होईल? हा घरचे तर मला ना जिथं पाणी बी नाही भेटत ना प्यायला तिडा नेऊन मारून टाकतील. मग मी माझ्या घरच्यांना सांगू का विचारायला? नको नको. हा नको नको. का बरं? तू कोणाला सांगू नको. आपण गुपित लग्न करू. पण कधी करायचं मग? करू टाईम आल्यावर. थांब मी काय पळून नाही चालेल कोणा संग. टाईम आल्यावर म्हणजे काय? म्हातारा झाल्यावर करायचं का लग्न? तू म्हातारा जरी झाला ना तरी मी लग्न तू अशीच करीन. तोपर्यंत वाट बघत बसायचं का आता? का बरं? तू तू प्रेम नाही करत का माझ्यावर? प्रेम आहे माझं. मी कुठं नाही म्हणतोय. मग थांब ना. पण लग्नच करून टाकू ना मी तर म्हणतोय. हा मग थांब. तसं पण आहे ना मला ना काय माहिती काय काय ते कोण कोणाशी लग्न करणार आहे आता? हे बघ कोण आहे. ए कोण आहे तू? कोण आहे तू? गंगाराम. कुठला आहे? गावातलाच आहे. मला तर कधी दिसला नाही तू गावात. मी शिक्षणाला बाहेर होतो फॉरेनला. फॉरेनला? हा. हे काय चाललंय इथं? काय नाही, तो माझ्या आत्याचा मुलगा आहे. बरोबर आहे ना? हा आत्याचा मुलगा तू माझ्या. तुम्ही ना आता हे बाद झालं. तू हे चाळे कोण आहे? अरे कोण आहे? तिचा जुना बॉयफ्रेंड आहे मी. काय म्हणाला? जुना बॉयफ्रेंड. जुना बॉयफ्रेंड तुझ्या आधीचा? काय ग कोण आहे हा? बॉयफ्रेंड. बॉयफ्रेंड? मम्मी कोण आहे? हा जुना बॉयफ्रेंड आहे आणि तू नवा बॉयफ्रेंड आहे. तू मला येड्यात काढित होती का एवढ्या दिवस? हा अरे मी कशाला येड्यात काढू तुला? तू एवढ्या शपथा घेतल्या माझ्याशी. मला किती लुटलं तू? कमीत कमी मला 1.5 ते 2 लाख रुपयाला तू लुटलंय मला. वा वा वा, तू काही हिशोब करून ठेवला होता काय? सगळा हिशोब करून ठेवले. तुला कोणत्या दिवशी काय दिलं? काय पण खोटं नको बोलू. खोटं काय म्हणजे? काय येड्यात काढित काय तू मला? मी नाही तुला येड्यात काढलं ग बस. मी तुला कावाचा फोन लावितोय. तुझा फोन स्विच ऑफ दाखवतोय. पाहिलं ना म्हणजे हा मला बराच फोन करीत राहतो. मी नाही फोन करीत कोणाला. हा तू कुठला आहे मला ते नक्की सांग. मी पण गावातलाच आहे. कोणाशी इथं राहतो तू? मी तर कधी पाहिलं नाही तुला. पाहिलं नाही मी आहे ना. हा नारायण टेंबीला सर्व्हिसला आहे. हे तुमचं कवापासून चालू आहे झांगाट? वर्ष झालं. वर्ष झालं? हा म्हणजे तू मला एवढ्या दिवसापासून येड्यात काढित होती काय? अरे तसं काय नाही मधू, माझं खरंच तुझ्या मा हात पकडू नको. माझ्याशी गोडच बोलू नको आता. तसं काही नाही गंगाराम. तुझ्याशी ना मी लय लय विश्वास ठेवला तुझ्यावर मी. अरे पण मी केलं काय असं? काय केलं म्हणजे? मी आता हे पाहिलं ना मा डोळ्याने पाहिलं आता कानाने ऐकलं आता काय ते काय बसलोच होतो ना बोललोच ना. मग आता काय तुमच्या लग्नाच्या काय गप्पा गोष्टी चालल्या होत्या ना सगळं ऐकलं. केलं का? केलं का म्हणजे? भाऊ तू कुठला आहे? तुझं नाव काय? गंगाराम. हा गंगाराम जाधव. मला एक सांग, ही कोण लागत आहे तुझी? ही माझी गर्लफ्रेंड आहे. गर्लफ्रेंड? बरोबर ना. हा तो काय सांगतोय? प्रेम करतोय मी तिच्यावर. हे बघ हिनी ना मला आतापर्यंत 1.5-2 लाखाला चुना लावलाय. तुला किती लावलाय चुना? 1.5-2 लाखाला फक्त? हा फक्त. हा हिनं तर मला 5-5.5 लाखाच्या घरात नेलंय. हा का? हा आणि उद्या परत हिला जवळजवळ 1,80,000 मोबाईल घेऊन द्यायचा होता. काय घेऊन देऊ नको भाऊ. तू ना मला तुला मी 1.5-2 लाख रुपये खर्च केले तुझ्यावर मी. मला ते पैसे मला तू काही कर मला परत दे. कुडून देऊ? कुडून नाही दे. मला काही सांगू नको. काय येड्यात काढली काय? मी नाही येड्यात काढलं. एवढं दिवस प्रेम केलं ते कुठे गेलं मग?
कुठं गेलं म्हणजे तू काय म्हणजे खुशाल माझ्या तोंडावर म्हणती एवढ्या दिवस प्रेम केलेलं मग काय कुठं गेलं तू नव्हता नाही ते हा तू नव्हता नाही ते आणि मी प्रेम केलं त्याचं काय अरे तुझ्यावर तर लय जीव आहे माझा याच्यापेक्षा जास्त मला लय जाणं नाही सांगितलं होतं तुझं का ही पोर आहे ना याला त्याला येड्यात काढी ती पण मी ऐकलं नाही आतापर्यंत जेवढा मी खर्च केलाय ना तेवढं माझं मला पैसे देऊन टाक ए तुझं राहू दे तो आधी मी खर्च करेल तिला माय पैसे टाक पहिले तू कोणा संग प्रेम कर मला काय घेणे तू अशी टाकू कुडून पहिले पैसे कुडून नाही पैसे देच तू शांत बस मी पण चांगलं सांगतोय तुला तो आधी मी पैसे खर्च करेल तिच्यावर तू किती खर्च केलेस किती म्हणजे जवळपास 2.5 लाख खर्चच करेल मी अरे 2.5 ना तुझे 2 धर पण मी 5.5 लाख रुपये खर्च केलाय तू गबस अरे तुम्ही तू शांत बस जरा तू शांत बस जरा पैसे दे बरं का पहिले सांगतो माझे पैसे काढल्याशिवाय ना तू आधी मध्ये बोलायचंच नाही हे बघ सगळ्यात जास्त माझे पैसे पहिले माझे पैसे घेतल्याशिवाय मी तर जाणार नाहीत ना दुसरा पटवला तुम्ही ना जास्त बोलू नको नाही तर तुला इथंच गाडी तुला सांगतो मातीमध्ये कोणाला मला गाडचील हा इथंच गाडी गंगाराम नाव आहे माझं माझं मी मधू नाव आहे मधू नाव नुसतं सांगू नकोस भले भले मला टरकतेत अरे तिने काय काय माशी मग खोट्या खोट्या शब्दा घेतल्या का मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही तर विहिरीत जीव देईल काय काय बोलली होती माहिती का मला तुला अशी म्हणलेली हा मग ती तर मला काय एकदा म्हणली माहितीये का तू जर मला भेटायला नाही आला तर मी 20 पिन मला तिथन कामावून बोलवून घेतलं तिनं हा ना हा अरे कुठे तिच्या गेली कुठं कुठे गेली अरे आपल्या दोघात भांडणं लावून पळाली कुठं थांब तू तिकडे शोध मी इकडे पाहतो शायला हिनं तर बरोबर चुना लावला कुठे गेली बाई बोलता बोलता पळाली वाटत बर का ती अरे गेली ती कुठं पळाली ती अरे याच्यात कुठं आहे ती आईला तर कुठे जाऊ दे मर्दे ऐक आता पळून पळून कुठं जाणार आहे ती तुझं नाव काय मानला तू गंगाराम जाधव गंगाराम माझं नाव मधू बर का आपल्या सारखे नाही ना लय पोरं फासावले प्रेमाच्या जाळ्यामध्ये हिन हा प्रत्येकाकडून पैसा पैसा अशी वेचून घेते त्याचा पैसा संपत आला की त्याला सोडून देती कळलं का आता आहे ना आपण हिच्या लफड्यामध्ये कोणकोण प्रेमाच्या जाळ्यात अडकेले ना आपण त्याला सावध करू मी काय म्हणतोय हा तू इथं कसं काय आलास आणि इथंच आम्ही बसलोय तुला कसं काय समजलं ते काय झालं मा एक मित्र आहे मित्र हा तो आला होता नेमके इथं या जावारीमध्ये डबड घेऊन हा आणि त्यांनी मोबाईलवर व्हिडिओ काढला आणि तो मला तिकडे पळत पळत मला मा घरी आला होता घरी मी नव्हतो त्याला वाटलं मी मळ्यात बसले तो मळ्याकच चालला होता आणि त्यांनी मला सांगितलं सगळं ही कथा कळलं का म्हणजे त्यांनी व्हिडिओ काढून तुला दाखवला त्याच्यामुळे आपल्याकडे पुरावा आहे घाबरू नको पळून पळून कुठं जायची ही कुठं जाते बघू आपण माय ना 2.5 लाख रुपये तिच्याकडून काढायची तो काय खर्च झालाय ना तिच्या घरी पहिले जाऊ आपण चल तू मा संग चल तिच्या घरीच जाऊ हा चल उचलून घेऊ का तुला नाही नाही जाऊ ना आपण चल पाटक्यान पळून पळून कुठं जायची ही